जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आज पालखी प्रस्थान सोहळा आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या देहूमध्ये दाखल होतात. हा पालखी प्रस्थान सोहळा डोळ्याचे पारणे फेडणार असतो. तर हा पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असणार आहे, दिवसभरात कोणते कार्यक्रम असणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सुरुवात करूयात रामकृष्ण हरीने. मंदिर सजवण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली असते. शेवटचा हात मारून झाला की मंदिर अगदी नटून जातं आणि मंदिराचं हे नाविन्यपूर्ण सौंदर्य पाहतच राहावंसं वाटतं. देऊळवाड्यातील सर्व मंदिरे फुलांच्या सजावटीने नवरूप घेतात. स्वइच्छेने काम करणारे भाविक मंदिराची स्वच्छता करतात. पालखी सोहळा सुरक्षित पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असतं. आणि डॉक्टरांचा ताफा आपली सेवा देतात. पहाटे 5 वाजता श्री महापूजा व शिळा मंदिरातील तुकोबारांची महापूजा होते. सुमारे 5:30 वाजता तपोनिधी नारायण महाराज यांची पूजा करतात. तुकोबारायानंतर त्यांनी वारीचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हणतात. इकडे देहू आणि इंद्रायणीच्या तीरी वारकऱ्यांची गर्दी व्हायला लागते. दर्शनासाठी वारकरी दर्शनबारीला लागतात. तर मानाच्या पालख्या मंदिरात सोडतात. वारकऱ्यामधील उत्साह कमालीचा असतो. इकडे दर्शनबारीतील वारकरी देऊळवाड्यातील मंदिरात दर्शनासाठी जातात. पालखी प्रस्थान कीर्तन 10 वाजल्यापासून सुरू होते ते 12 वाजेपर्यंत असते. हा सोहळा जो आहे ना तो साधारण 147 ते 147 वर्ष चाललेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका, तुकाराम महाराजांच्या पादुका एकाच पालखीमध्ये पंढरपूरला जात होते. आणि हा त्यावेळेचा मार्ग जो जुना मार्ग असून देऊळहून हडपसर हरसर कुंडेच्या चक्री मार्ग आहे, तसं जळगाव मार्गे मधल्या मार्गामार्गे त्यावर पूर्वी जात असून तो पालखी सोहळा कालांतराने बदलताना काही त्रुटी निर्माण होत असतील, लोकसंख्या जास्त असेल किंवा इतर काही कारण असतील, त्यामुळे 1831-32 साली हा पालखी सोहळा विभक्त करण्यात आला. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे पालखी सोहळा जेजुरी मार्गे पंढरपूरला जायला लागला, आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा हा सोलापूर हायवे मार्गे
बारामती मार्गे पंढरपूरला जाईल. मंदिरात वारकरी जमायला सुरुवात होते. दुपारचे साधारणतः 2 वाजलेले आणि इथं हजारोच्या संख्येने वारकरी दाखल झालेले आहेत. काळमृगाचा गजर, विनांचा गजर आणि खेळण्यात आलेली पावली यामुळे येथील वातावरण अगदी चैतन्यमय झालेलं आहे. या आनंद सोहळ्यात मात्र सर्वजण फुगडीची गिरकी घेतात. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. मंदिराच्या आवारात मानाच्या अश्वांचे आगमन होते. थोड्याच वेळात पालखीची तयारी सुरू होते. आणि मोठ्या उत्साहात जगद्गुरु तुकोबारांची पालखी विनामंडपातून बाहेर येते. पालखीला खांदा देण्यासाठी आणि पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी गर्दी करतात. साधारण 5 वाजता तुकोबारांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करते. आता तुकोबारांची पालखी मुख्य देऊळवाड्यातून बाहेर पडते आणि इनामदार वाड्याकडे निघते. तुकोबारांच्या पालखीच्या स्वागतासाठी सर्वजण फुले घेऊन तयार असतात. जशी पालखी इनामदार वाड्याजवळ पोहोचते तशी पालखीवर भाविक पुष्पवृष्टी करतात. साधारण 6:30 वाजता तुकोबारांची पालखी इनामदार वाड्यात प्रवेश करते. याच वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम असतो. यानंतर तुकोबारांची आरती होते. Hari Guru Jaya Hari Guru Jaya Hari Guru Jaya
आरती झाली की वारकरी वाड्यातून बाहेर पडतात आणि या आनंदवारीच्या आठवणी डोळ्यात साठवून भाविक परतीच्या मार्गाला लागतात। तर हा होता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा। हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, उद्याच आपण भेटणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त। तोपर्यंत जय हरी महाराज।